बुलेटिनची सुरुवात करूया मुंबईतल्या एका ब्रेकिंग बातमीनं। मुंबईच्या गोवंडी परिसरामध्ये इमारतीचा भाग कोसळलेला आहे। शिवाजीनगर मधली ही दुर्घटना आहे आणि या दुर्घटनेमध्ये दुर्दैवानं तिघांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेले आहेत। पहाटे 5 सुमारास ही दुर्घटना घडली आहे। 1+1 अशी ही इमारत होती। ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळेला इमारतीमध्ये 13 जण होते। फायर ब्रिगेडकडून तातडीनं बचाव कार्य राबवण्यात आलंय। जखमींवर राजावाडी आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे दृश्य आपण बघतोय। गोवंडीमधल्या शिवाजीनगर मधली ही दृश्य आहेत। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेले आहेत। पहाटे 5 सुमारास ही दुर्घटना घडली आहे। 1+1 अशी ही इमारत होती। ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला इमारतीमध्ये 13 जण होते। फायर ब्रिगेडकडून तातडीने बचाव कार्य राबवण्यात आलंय। जखमींवर राजावाडी आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय इमारत कोसळून 10 जण जखमी झालेले आहेत तर तिघांचा मृत्यू झालेला आहे। फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झालाय। आपण बघतोय कशा पद्धतीनं ही बिल्डिंग कोसळलेली आहे। घटनास्थळावरची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। जयश्री मोरे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जयश्री, बचाव कार्य कुठपर्यंत आले, काय परिस्थिती आहे, आणखी कोण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते का? नक्कीच संदीप, आपण पाहिलं तर आज सकाळी ही घटना घडलेली आहे। शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली आणि आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आणि जे इंजर्ड आहेत, जखमी आहेत, त्यांना सायन आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। शिजाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती जी आहे ती वर्तवण्यात येते। या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असा आहे आणि फायर ब्रिगेडचे जे लोक जवान आहेत ते देखील या ठिकाणी प्रयत्न करत आहेत लोकांना वाचवण्याचा। धन्यवाद जयश्री तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बघतोय मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहे। बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। अनेक लोक या इमारतीमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। पहाटेची ही दुर्घटना आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आहे।